नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासणार आहोत इतिहासाची साधने। त्यामध्ये इतिहास म्हणजे काय तर पूर्वी होऊन गेलेल्या घटना सविस्तर अभ्यासणे म्हणजेच इतिहास। यामध्ये इतिहास अभ्यासताना आपल्याला वेगवेगळे साधनं त्या ठिकाणी उपयोगी पडतात। त्यामध्ये भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधने असे प्रकार पडतात। आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधनांमध्ये आपल्याला दृक साधन, श्राव्य साधन आणि दृकश्राव्य साधन उपयोगी पडतात। यामध्ये बालमित्रांनो भौतिक साधन म्हणजेच काय तर भौतिक म्हणजेच त्या ठिकाणी वस्तू, वाडा, मंदिरे, किल्ले, धरणे, त्या ठिकाणी मशिदी, या सर्व साधनांना भौतिक साधने असे म्हणतात। यामध्ये विटा, दगड, नाणे, नोटा अशा साधनांचाही समावेश होतो। त्यानंतर लिखित साधने, लिखित साधनामध्ये लिहून ठेवलेलं जे काही पूर्वीच्या घटना असतात त्या लिहून ठेवलेल्या साधनालाच लिखित साधने असे म्हणतात। यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या दगडावर लिहिलेले शिलालेख आढळतात। वेगवेगळ्या किल्ल्यावर आपण ज्यावेळी जातो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला दगडावर लिहिलेलं दिसतं, त्याला शिलालेख असे म्हणतात। ताम्रपटावर लिहिलेलं असतं, त्यानंतर भुर्जपत्रावर लिहिलेलं असतं, त्यानंतर वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले असतात, पुस्तकं लिहिलेले असतात, बखरी लिहिलेले असतात, इतिहासाच्या लढायांचे वर्णन लिहिलेले असतात, अशा साधनांना लिखित साधने म्हणतात। त्यानंतर मौखिक साधने म्हणजे काय तर मौखिक साधने म्हणजेच त्या ठिकाणी मुखोद्गत केलेल्या ओव्या, पोवाडे, जात्यावरच्या ओव्या, नंतर वेगवेगळ्या दंतकथा, ह्या मौखिक म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला तोंडी त्या ठिकाणी सांगितल्या जात असत, अशा साधनांना मौखिक साधने असे म्हणतात। मग त्यामध्ये आपण आताच पाहिलं की पोवाडे होते, देशभक्तीपर गीत, स्फूर्तिगीत, नंतर ओव्या, जात्यावरील ओव्या, अशा साधनांचा मौखिक साधनामध्ये समावेश होतो। त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधने म्हणजेच काय तर अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे शोध लागले, त्या शोधांचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या घटना, पूर्वी होऊन गेलेल्या घटना त्यामध्ये आपल्याला दस्तऐवजाच्या रूपात मिळतात। मग त्यामध्ये काही फक्त श्राव्य साधनं असतात, म्हणजे उदाहरणार्थ रेडिओवरचं जे काही कार्यक्रम ऐकतो त्या साधनांना श्राव्य साधन म्हणतात। काही फक्त आपण डोळ्याने पाहतो म्हणजेच त्या ठिकाणी चित्र, भिंतीवरलं चित्र असतं किंवा फोटो असतो, या साधनांना दृक साधने म्हणतात। आणि काही साधनं असे आहेत की त्याच्यात दिसतं पण आणि ऐकायला पण येतं, मग अशा साधनांना दृक श्राव्य साधन म्हणतात। मग सांगा बरं, तुमच्या घरामध्ये पण दृकश्राव्य साधन आहे का नाही? टी व्ही प्रत्येकाच्या घरामध्ये, मग टी व्हीवर आपल्याला चित्रही दिसतं आणि टी व्हीवर कार्यक्रम आपल्याला ऐकायला पण मिळतो, हे आहे दृकश्राव्य साधन। आणि अलीकडे त्यामध्ये आणखी भर पडलेली आहे मोबाईलची, ठीक आहे नाही, भ्रमणध्वनी, यामध्ये आपण कार्यक्रम ऐकू शकतो, पाहू शकतो, हे सुद्धा दृकश्राव्य साधन आहे। तर अशा प्रकारे आपण या साधनांचा सविस्तर अभ्यास या घटकामध्ये करणार आहोत।